स्वागत है अपने मुंबई सकल यूट्यूब चैनल मे। आज वीडियो में मैं तुम्हारा दाखना है कि बोटी में पकड़ी मछली कशी किनाऱ्यावर उतरवली जाते, त्याच्यानंतर ती कशी निवडली जाते आणि त्याच्यातील चांगले मासे कसे स्टोर करून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, तर हे मी आज वीडियो में तुम्हारा दाखवणार आहे। आज की जी सर्व मासे होती ना, ती सर्व भरून झाले। बघा, एका वाट्याला एक परकौल आला, एक आखा आला आपला आणि आपली बोट सुद्धा किनाऱ्याला जवळ पोहोचले। आणि जेव्हा आपली बोट किनाऱ्यावरती जाईल तेव्हा मी मासी कशी उतरवतो किनाऱ्यावरती आणि कशी ती वाटप केली जाते आणि कशी त्याच्यातली चांगली मासी निवडून स्टोर करतात ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। बघा, बोटला स्पीडला चालली आहे किनाऱ्यावरती, कारण आपल्याजवळ जी मासली असते ती लवकरात लवकर आम्ही किनाऱ्यावरती उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे लवकर आपण ते निवडू आणि स्टोर करू तेवढे आपले मासे चांगले राहतात। त्यासाठी आमची बोट घरी जाताना खूप स्पीडमध्ये असते आणि तुम्ही लाटा पण बघू शकता कशी बोट आपली फास्ट चालले। बघा, आमचा उत्तनचा गाव आहे समोर आणि लवकरच आम्ही किनाऱ्यावरती पोहोचणार आहोत। पाणी गोरा सर, बरोबर। तर मित्रांनो, आता आपण आपले आखे पाण्यामध्ये टाकायचे घेतले। तर बघा मित्रांनो, आपले आखे आता पाण्यात टाकायचे घेतले आहेत आणि ते आखे घेऊन आपण आता किनाऱ्यावरती जाणार आहोत। जर आता भिजव का मित्रांनो, आता मी आपले आखे आहेत ना ते किनाऱ्यावरती घेऊन चालले आहोत। पाणी बघा, आपली बोट जवळ आले किनाऱ्याच्या आणि त्याच्यानंतर ते आखे आपण वाटप करणार आहोत। मित्रांनो बघा, एक झाडाची फांदी घेतली आपण आणि त्याच्यावरती आपला आखा उचलतो। एका आख्याचे वजन 50 किलो इतके असते आणि ते आम्ही असे उचलून नेतो। बघा मित्रांनो, अशी मेहनत करावी लागते, किनाऱ्यावरती आलो ना तरी सुद्धा आपले काम संपत नाही, आपली मेहनत चालू असते। मित्रांनो बघा, आम्ही आता अजून एक आखा घेऊन चाललो, त्याचे वजन 50 किलो इतके असते आणि तो खांद्यावरती उचलून लांब न्यावा लागतो किनाऱ्यावरती। बघा, आपली मंडळी चालली आहे किनाऱ्यावरती, काहीच टाकत नाही सर, ऐकली बरोबर, त्याला खबर आहे हे बरोबर म्हणलो मी, बरोबर म्हणलो मी, कोणाला कसं आहे। बघा मित्रांनो कशी मेहनत आहे, इतकं वजन घेऊन भरपूर चालायचं होते। बघितलं ना मित्रांनो किती मेहनत आहे आमची, एवढं वजन घेऊन आम्हाला भरपूर लांब जावं लागतं, नाही झालं का एवढंच नाही तर मासली वाहून झाली ना तरी त्याच्यानंतर आम्हाला निवडायला सुद्धा बसावं लागतं। कागदावरती आपण मासली ओतून घेतली ना, आखेमधून पलटी करून घेतली ना तरी बोंबील, कोलंबी आणि मांदेली असं सर्व मासे वेगळे करावे लागतात
आणि त्याच्यानंतर ते चांगले पाण्याने धुवून स्टोअर करण्यासाठी नेले जातात. तर पुढची प्रोसेससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, पण सध्या आपण मासली निवडण्यासाठी बसलो आहोत आणि ही सर्व आपण मासली लवकरात लवकर निवडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे आपण मासली लवकर निवडू तेवढे आपली मासली लवकर स्टोअर होईल आणि तेवढीच चांगलीसुद्धा राहील. किती लोकांना माहीत आहे की जाळीमध्ये सर्व मासली एकत्र येते आणि त्याच्यानंतर ती मासली वेगळी करून तुमच्यापर्यंत पोचवली जाते, तर कमेंट करून नक्कीच कळवा. जर तुम्हाला याच्या अगोदर माहिती असेल तर नक्कीच कळवा. तर संपूर्ण गाव बसलं आहे मासली निवडायला. बघा गावातील सर्व लोक आहेत. मासे निवडायलासुद्धा खूप मेहनत करावी लागते, कारण एक एक मासा उचलून तो वेगळा करावा लागतो. आपल्याला डोलीमध्ये सर्व मासली एकत्र येते आणि त्याच्यानंतर ती आपल्या किनाऱ्यावरती येऊन वेगळी वेगळी करावी लागते. मित्रांनो, आम्ही बोटीमधून आलो ना तरी आम्हीसुद्धा मासे निवडायला बसतो, कारण जेवढी लवकर मासे निवडता येईल ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर आम्ही बोटीमधून आलो ना तरी आम्हाला आराम नाही भेटत, किनाऱ्यावरती पण आपल्याला भरपूर काम करावं लागतं. तर मी बसलो आहे मासे निवडायला आणि तुम्ही बघू शकता मासली किती हळूवारपणे निवडते. आता आपण कोलंबी देऊतो कोलंबी. बघा आपण आता बोंबील धुवत आहोत, एकदा पाण्यामधून साफ करायचे, त्याच्यानंतर ते जातील स्टोअर करायचे. आता आपण धुवत आहोत मांदेली. एका स्वच्छ पाण्यामधून आपण मांदेली सर्व धुवून घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये जी बारीक जवळा असते बघा धुवल्यानंतर मासली कशी होते. ही मासली जर आपण धुवून घेतले तर आता ही जाणार स्टोअर करण्यासाठी घरी. गावातील आजूबाजूची लोक पण मासेच निवडायची कामं करतात.
मित्रांनो, आम्ही समुद्रामध्ये मासळी पकडून आणली, किनाऱ्यावरती उतरवली, त्याच्यातील चांगली मासळी निवडून स्वच्छ पाण्याने धुवली, त्याच्यानंतर पुन्हा ती मासळी वाहून न्यावी लागते। तरी खूप मेहनत आहे आणि एवढंच नाही तर अजून स्टोर करण्याची प्रोसेस बाकी आहे, आपली मासळी साठवण्याचे काम अजून बाकी आहे आणि जर ही पद्धत चुकली तर आपली मासळीसुद्धा खराब होऊ शकते। मित्रांनो, आता आपण मासे स्टोर करण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आपले बोंबिल आहेत ते असे एक एक उचलावे लागतात आणि ते व्यवस्थित थर्माकोलच्या बॉक्समध्ये ठेवावे लागतात। मासळी स्टोअर करताना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे बर्फ। तर मासळीच्या खालच्या बाजूलासुद्धा बर्फ टाकला जातो आणि त्याच्यानंतर वरच्या भागातसुद्धा बर्फ टाकला जातो। तर आपली मासळी पूर्णपणे बर्फमध्ये कवर केली जाते म्हणजे ती अजिबात खराब होणार नाही। बघा बोंबिल मांडण्याची पद्धत, आमच्या कोळीवाड्यामध्ये बोंबिल असेच ठेवले जातात। मित्रांनो, बोंबलांचा एक तर मांडून झालाय, एक परत आपली पूर्ण झाले। आता आपण याच्यावरून बर्फ टाकणार आहोत म्हणजे खालून पण बर्फ आणि वरून पण बर्फ, बर्फामध्ये एकदम गाळून घ्यायचे म्हणजे आपले बोंबील अजिबात खराब नाही होणार। बघा बर्फ टाकताना अजिबात कंजूसी नाही करायची, नाहीतर आपले मासे खराब होतात। बोंबील मांडण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि इतर मासे कसे डायरेक्ट पोतावे लागतात त्याच्यामुळे ते मांडायला जास्त वेळ नाही लागत। मित्रांनो, आता आपण पापलेट स्टोर करत आहोत आणि पापलेट स्टोर करायला एकदम सोपं आहे। खालती आपण बर्फ घेतला होता आणि त्याच्यावरती आपण पापलेट टाकली आणि पापलेटवरती पुन्हा एकदा बर्फ टाकायचा। बोंबील मांडण्यापेक्षा पापलेट मांडणे खूप सोपे आहे आणि खूप लवकर लवकर सुद्धा होऊन जाते। पापलेट टाकले आहेत, त्याच्यावरती बर्फ पण टाका। बघा किती सोपं आहे आणि किती लवकर पापलेट स्टोर करून जाते। तुम्हाला समजलं असेल बोंबील स्टोर करण्यामध्ये आणि इतर मासे स्टोर करण्यामध्ये किती फरक आहे। बोंबील स्टोर करायला खूप वेळ लागतो आणि बाकीचे इतर मासे खूप लवकर स्टोर करू शकतो। मित्रांनो, मासळी निवडण्याची आणि स्टोर करण्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा। भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।